गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील महागाव येथे 24 तासाच्या अंतराने पती पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर 8 ऑक्टोबरला त्यांची विवाहित मुलीचा देखील मृत्यू झाला आहे। त्यानंतर 14 ऑक्टोबरला मध्यरात्री मावशीचा तर 15 ऑक्टोबरला सकाळी मुलानेही अखेरचा श्वास घेतला आहे। सर्व जणांनी चंद्रपूर व नागपूर येथे उपचारादरम्यान आपले प्राण सोडले आहेत। 20 दिवसात 5 जणांच्या गुडमृत्यू सत्राने महागाव हादरले। 22 सप्टेंबरला रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे वय 45 यांची तब्येत बिघडली होती। त्यांना डोकेदुखी व थकवा जाणवू लागल्याने स्वतःच्या कारमधून पती शंकर तिरुनी कुंभारे वय 52 यांनी त्यांना चंद्रपूरला नेले। तेथे गेल्यावर त्यांनाही अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तेही उपचारासाठी खाजगी रुग्णालयात भरती झाले। प्रकृती अधिक बिघडल्याने दोघांनाही नागपूरला हलवण्यात आले, पण उपचारादरम्यान 26 रोजी शंकर तर 27 रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली। आई वडिलांची प्रकृती बिघडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर वय 29 राहणार गड अहेरी तालुका अहेरी या माहेरी होत्या, त्यांची प्रकृती अचानक खालावली। 3 दिवस चंद्रपूर येथे उपचार केल्यानंतर त्यानंतर त्यांची सुट्टी झाली, मात्र पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने अहेरी ग्रामीण रुग्णालयात भरती केली। पण प्रकृती अधिक खालावल्याने चंद्रपूरला नेत असतानाच 8 ऑक्टोबरला त्यांची वाटेतच प्राणज्योत मालवली। शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे वय 28 हा सिरोंचा येथे पोस्टमास्टर पदावर कार्यरत आहे। आई वडिलांच्या निधनानंतर गावी आल्यावर त्याचीही प्रकृती खालावली होती। चंद्रपूर येथे उपचारादरम्यान त्यास नागपूरला खाजगी दवाखान्यात हलवले होते। 15 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला। दरम्यान त्याची मावशी आनंदा उराडे वय 50 राहणार बेजगाव ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती, ते देखील आजारी पडली। चंद्रपूर येथे खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान 14 ऑक्टोबरला मध्यरात्री त्याची देखील प्राणज्योत मालवली। रोशनची पत्नी चालकावरही सध्या उपचार सुरू आहेत। रोशन कुंभारे यांची पत्नी संघमित्रा हिच्यावर नागपूर येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। रोशन व संघमित्रा यांनी काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला होता। 1 वर्षाच्या आतच रोशनचा मृत्यू झाला, त्यामुळे दोघांनी पाहिलेले सुखी संसाराचे स्वप्न धुळीस मिळाले आहेत। विशेष म्हणजे रोशनच्या आई वडिलांना दवाखान्यात नेणारा खाजगी वाहन चालक राकेश मडावी याचीही प्रकृती खालावली असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत। आई वडील विवाहित मुलीच्या मृत्यू प्रकरणी अहेरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे। नागपूर येथील दवाखाना प्रशासनाने दिलेल्या पत्रात विषबाधेचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलेला आहे, मात्र शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नाही।